भारत आखाती सहकार्य परिषद यांच्यात अबुधाबीतील रियाद इथं झालेल्या मंत्रीस्तरीय बैठकीचं संयुक्त अध्यक्षपद परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी भूषवलं. या बैठकीत धोरणात्मक संवादादरम्यान चार मुद्द्यांवर भर देण्यात आला. अबुधाबीमध्ये असलेले 9 दशलक्ष नागरिक दोन्ही देशातल्या मैत्रीचा महत्वाचा स्तंभ आहेत. दुसऱ्या मुद्द्यात ऊर्जा, व्यापार, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि भारत जीसीसी दरम्यान मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी लवकर पूर्ण करण्यावर सहमती झाली. प्रगतीच्या मुद्द्यावर अक्षय्य ऊर्जा, नवोन्मेष शिक्षण, आरोग्य आणि अवकाश या क्षेत्रात भागीदारी विस्तार करण्यावर सहमती झाली. तर चौथ्या मुद्द्याअंतर्गत संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. या सर्व मुद्द्यांवर कार्यवाही करण्यासाठी सर्वसमावेशक संयुक्त कृती आराखडा तयार करण्यावरही सहमती झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. त्याआधी परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल धानी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांबाबत चर्चा केली. तसंच ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री माउरो व्हिएरा यांचीही जयशंकर यांनी भेट घेतली.